बीडमध्ये पैशांच्या वादातून डॉक्टर दाम्पत्याला मारहाण, तक्रारीनंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्ग किल्ल्यावर 40 महिला पर्यटकांची दादागिरी, 5 रुपये कर भरण्यास नकार, महिला कर्मचाऱ्यांना मारहाण. मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरेंची बोईसरमधील रुग्णालयात तोडफोड, डॉक्टर स्वप्नील शिंदेंनाही मारहाण, बोईसर आणि परिसरातील डॉक्टरांकडून निषेध. क्रिकेटपटू उमेश यादवला 44 लाखांचा गंडा, उमेश यादवची मॅनेजर शैलेश ठाकरे विरोधात पोलिसात तक्रार. डेरा सच्चाचे प्रमुख राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर, 21 जानेवारीला तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता. सुरगाण्यात पुष्पा गँग सक्रिय, खास गुटखा बनवण्यासाठी खैर लाकडाची तस्करी, वनविभागाचं दुर्लक्ष. कुणाचाही बंद असो फक्त 12 वाजेपर्यंत सहभागी होऊ, त्यानंतर कुणाचीही दादागिरी सहन करणार नाही, सांगलीतील इस्लामपूर व्यापारी महासंघाचा मोठा निर्णय. जळगावमधील 248 शाळांची वीज बिलं थकली, महावितरणनं कनेक्शनच तोडल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांची गैरसोय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा, जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी. आर्थिक मंदीमुळे आता गुगलचीही 12,000 नोकर कपातीची घोषणा, सुंदर पिचाईंचा कर्मचाऱ्यांना मेल, तर स्विगीनंही 380 जणांना कामावरून काढलं. ब्रजभूषण सिंग यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय समिती, मेरी कोम अध्यक्ष. मुंबईची हवा अतिविषारी, सूक्ष्म कणांसह नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाणही जास्तच, मुंबईकरांनो तब्येत सांभाळा. पुणे म्हाडाच्या प्रथम येणाऱ्याच प्राधान्य योजनेला चांगला प्रतिसाद, आतापर्यंत 1,106 जणांचे अर्ज. मेट्रो प्रवास आणखी गतिमान, नव्या मार्गावर दर 8 मिनिटांनी धावणार मेट्रो, प्रवाशांकडून जंगी स्वागत. बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, पंकजा मुंडेंची थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवरच खदखद, पंकजा मुंडेंच्या भाषणातील कर्ण आणि अर्जुन कोण यावरून राजकीय वर्तुळात चर्चा. नाशिक पदवीधरच्या मविया पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटलांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाची मुंबईतून रसद, 25 नगरसेवकांसह 100 पदाधिकारी मतदारसंघ पिंजून काढणार. तैलचित्र अनावरण सोहळ्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांची रात्री बैठक, तैलचित्रावरून कोणताही वाद नाही, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. आगामी KDMC निवडणुकीत भाजप, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षांची महायुती होण्याचे संकेत, मनसे सत्तेत सहभागी होण्याचा प्रयत्न करेल, आमदार राजू पाटील यांचं वक्तव्य. पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवलेल्या नागपूर बिलासपूर वंदे भारतमुळे रेल्वेची घसघशीत कमाई, महिन्याभरात 36,000पेक्षा जास्त लोकांचा प्रवास, 3.5 कोटींपेक्षा अधिकची कमाई. ज्वारीच्या क्षेत्रात 76,000 हेक्टरनं घट, गहू मका हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल. उत्तराखंड हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा बर्फवृष्टी, तर दिल्ली पंजाबमध्ये पावसाचा शिडकावा, शिमल्यात बर्फवृष्टीचा पर्यटक लुटतायत आनंद. प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राजपथावर महाराष्ट्राकडून स्त्री शक्तीचा जागर, महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा 3.5 शक्तीपीठांचा महिमा दिसणार, राहुल दनसरेंच्या 30 जणांच्या टीमचं महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी काम. भारतीय नौदलाच्या ताफ्यात कलवरी क्लासमधील 5वी पाणबुडी 23 जानेवारीला दाखल होणार, संपूर्ण भारतीय बनावटीची वागीर पाणबुडी मुंबईतल्या माझगाव डॉक शिप बिल्डर्सने केली तयार. रिलीज आधीच बॉक्स ऑफिसवर शाहरुख दीपिकाच्या पठाणचा कमाईचा जलवा, 15 कोटींहून अधिकची कमाई. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या वेड या सिनेमानं सगळे रेकॉर्ड मोडीत काढले, सलग 3 आठवडे सिनेमानं तुफान कमाई. आई भवानीचा गजर म्हणजे 24